नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की विंटर 2022 हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं डिप्लोमा स्टुडंटचं, फार्मसी असेल किंवा आपले पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असतील. त्यासाठी बघा, आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, ग्रुपवरती मी लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्या लिंकवरती घेऊन जाईल ती लिंक, ठीक आहे. जर तुम्ही चॅनल तो व्हॉट्सअपचा ग्रुप जो जॉईन नसेल केला तर आपल्या चॅनलच्या कम्युनिटीमध्ये पण आहे, किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक अवेलेबल आहे, ठीक आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. खाली स्क्रोल करत गेल्यानंतर इथे बघा, फॉर डाउनलोड MSBT हॉल तिकीट क्लिक हेअर, या ठिकाणी दोन लिंक आहेत, या दोन्हीपैकी कोणत्याही एका लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो एनरोलमेंट नंबर असतो तो एनरोलमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून 2015-65 एक एनरोलमेंट नंबर टाकत आहे आपण. एनरोलमेंट नंबर टाकला आहे तर या स्टुडंटचं बघा या ठिकाणी सीट नंबर जो आहे तो सीट नंबर आलेला आहे. या ठिकाणी दोन कशामुळे आलेले आहेत, तर सेकंड सेमिस्टरचं बॅकलॉग आहे आणि रेगुलरचा थर्ड सेमिस्टरचं बघा टाइम टेबल या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला, है ना. हा स्टुडंट जो आहे तर या ठिकाणी सर्व त्याचे सब्जेक्ट जे आहेत, है ना. आता या ठिकाणी बघा MEM सब्जेक्ट जो आहे तो हा ऑनलाईन दाखवत आहे, म्हणजे याचा पेपर जो आहे तो ऑनलाईन होणार आहे. हे हॉल तिकीट जे आहे ते हे तुम्ही डाउनलोड करू शकता, बरोबर आहे. बट या हॉल तिकीटची व्हॅल्यू कधी असेल, ज्यावेळेस इथे कॉलेजचं तुमचं सील असेल आणि या ठिकाणी प्रिन्सिपलची किंवा HOD ची साईन असेल, त्याच वेळेस हे हॉल तिकीट जे आहे ते व्हॅलिड राहणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर जर बघा तुम्हाला टाईम टेबल पाहायचं असेल तर बघा इथेच याच्यासमोर बघा टाईम टेबल म्हणून टॅब दिलेले आहे, तर यावरती क्लिक करू शकता तुम्ही. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे तुमचे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचे टाईम टेबल या ठिकाणी डिस्प्ले होईल, ओके. बट या ठिकाणी बघा डे 1 डेच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे टाईम टेबल, तर तुम्हाला डेट दिलेली नाही आहे, है ना. तर जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ डेट पाहिजे असेल टाईम टेबल, तर आपली वेबसाईट आहे MSBTinfo.com, त्यावरती मी डेट वाईज म्हणजे डे 1 किती डेट आहे हे सर्व दिलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टाईम टेबल जरी सर्च केलं MSBTinfo गुगलवरती सर्च करा, त्या ठिकाणी ती साईट ओपन झाल्यानंतर तिथे सर्च करा विंटर 2022 टाईम टेबल, किंवा टाईम टेबल जरी सर्च केलं तरी त्या ठिकाणी येऊन जाईल, ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही बॅकलॉगचे विद्यार्थी असाल तर बॅकलॉगचं बघा तुमच्या लॉग इनमध्येच आता या ठिकाणी ME2I सब्जेक्ट आहे, तर सीट नंबरवर ते आपण क्लिक केलं तर 2I जो बॅकलॉग सब्जेक्ट आहे, AME एक सब्जेक्ट आहे, EDR हे दोन पेपर जे बॅकलॉग आहेत. तर याचे पेपर कधी होतील, तर सेम त्याच्याच पुढे बघा टाईम टेबल म्हणून टॅब आहे, टाईम टेबलवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी अप्लाइड मेकॅनिक्स कधी आहे तर डे 4 आहे, है ना, आणि ड्रॉइंग कधी आहे तर डे 10 आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, टाईम टेबल बघायचं आहे आणि हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करायचं आहे, ओके. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. जर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता, ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर डिप्लोमाचा ग्रुप तुम्ही जॉईन करायचा आहे, ओके. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.